आहेत गोकुळ दूध, गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. नमस्कार, मी प्राजक्ता, तीजा सागर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मुक्ताईनगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला पाठिंबा, शिवसेनेची ताकद वाढली, पाहूया सविस्तर बातमी. नमस्कार, मी मयुरी. चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला पाठिंबा, शिवसेनेची ताकद वाढली. शिवसेनेला आतापर्यंत 7 अपक्ष आमदारांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे, त्यामुळे आता शिवसेनेचं संख्याबळ 56 वाढून 63 झालं आहे. तर दुसरीकडे भाजपाला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची संख्याही वाढली आहे, त्यांना 9 अपक्ष आमदारांनी आतापर्यंत पाठिंबा दिला आहे. भाजपाचं संख्याबळ आता 105 वरून 114 गेलं आहे. शिवसेनेला या खालील आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे. मंजुळा गावित अपक्ष उमेदवार साक्री मतदारसंघ धुळे, चंद्रकांत पाटील अपक्ष उमेदवार मुक्ताईनगर जळगाव, बच्चू कडू प्रहार जनशक्ती पार्टी अचलपूर अमरावती, राजकुमार पटेल प्रहार जनशक्ती पार्टी मेळघाट अमरावती, आशिष जैस्वाल अपक्ष उमेदवार रामटेक नागपूर, नरेंद्र भोंडेकर अपक्ष उमेदवार भंडारा, शंकरराव गडाख क्रांतिकारी शेतकरी पक्ष नेवासा. राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता 18 उलटला आहे, तरी राज्यात अजून सरकार स्थापनेसाठी वाटाघाटी सुरूच आहेत. 105 जागांवर विजय मिळवत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर शिवसेनेला 56 जागांवर विजय मिळाला आहे. त्यानंतर दोन्ही पक्षाकडून अपक्षांचा पाठिंबा मिळण्याचे मोठे प्रयत्न सुरू आहेत. जळगावमधील मुक्ताईनगर मतदारसंघात एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना धूळ चारणारे अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आता शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन पाटील यांनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी भाजप आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी नाकारत त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर नाराज झालेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसंच त्यांनी रोहिणी खडसे यांचा पराभव करत विजय मिळवला. दरम्यान निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा खासदार शरद पवार यांनी देखील मुक्ताईनगरमध्ये सभा घेत चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागा.